नवरात्रीचा पहिला दिवस पहिली म्हणजेच शैलपुत्री देवीचे आराधना शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फुलं आहे नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारुडा असेही संबोधले जाते देवी सतीने हिमालय कन्याच्या रूपात जन्म घेतला तिचे पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली नवरात्रीतील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्रदोष नाहीसा होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते शैलपुत्री देवीचा मंत्र दुर्गा देवीची शोरक्षणाल पूजा केली जाते शैलपुत्री देवीचे आव्हान सर्व नद्या तीर्थ आणि दिशांनी केले जाते संपूर्ण नवरात्रा दररोज घरात कापुरिक्त धूप घालावा असे सांगितले जाते शैलपुत्री देवीचा मंत्र ये देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपे संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम हा शैलपुत्र देवीसाठी नैवेद्य हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले गेले आहे तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा कुमारिका पूजन नवरात्रात विशेष व्रताचा संकल्प केला असल्यास संपूर्ण नऊ दिवस कुमारिका पूजन करावे प्रत्येक दिवशी एका कुमारिकेला बोलून मान पान करावे वास्तविक नवरात्रात दिवसागोनिक कुंभारिकेची संख्या वाढवावी असे म्हटले जाते मात्र शक्य असल्यास दररोज किमान एकतरी कुमारिकेचा मानपान करावा असे सांगितले जाते असेच नवदुर्गांचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा त्यांचे व्रत पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकन देखील दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीस येत राहतील